ये विपक्ष हमारे छात्र हैं और बहुत बेहतान की जो बेसिक स्ट्रक्चर है उसको लेकर के लड़ रहा है। उद्देश्य बहुत बढ़िया था लेकिन वो कहीं ना कहीं संविधान के मूल्यों, उनका जो एक्शन था वो संविधान डेमोक्रेटिक नहीं। नेतृत्व में आंदोलन हुआ छात्र, आप उसकी भी परिणति जानते हैं, जनता पार्टी की सरकार आई और इसके बाद एक स्थापित हुई, इसके बाद आप असम गण परिषद का छात्र आंदोलन देख रहे हैं। लेकिन पिछले एक डेढ़ साल से है जो एक फासिज्म की संस्कृति फैलाई जा रही है, यूनिवर्सिटी को जो एक हस्तक्षेप किया जा रहा है, याद आती है बहुत बड़े एक फिलोसोफर थे उन्होंने ये कार्य करते हैं, इसीलिए यूनिवर्सिटी इनका पहला अटैक होती है। आज फर्गुसन कॉलेज में लोग एक बातचीत करते हैं, कुछ हमारे साथी जाकर के हस्तक्षेप करते हैं कि जब हम कुछ आइडियोलॉजी लेकर के यहाँ पे बातचीत करना चाहते थे आपने हमें परमिशन नहीं दिया, इनको बिना कैसे परमिशन दे दिया। बाद में मामला बिगड़ता देख करके फर्गुसन कॉलेज के प्रिंसिपल जो है वो एंटी नेशनल स्लोगन करते हैं AISF के, तो उनके जो राष्ट्रीय अध्यक्ष है उनसे हमारी अभी बात चल रही है, उसे ये विषय हम चाहते हैं कि आगे जाए देता हूँ कि त्यांनी या फोरमचा आधार घेऊन मुक्त विचारांना, फ्री स्पीचला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा द्यावा, या घटनेचा आदर राखण्यासाठी तुम्ही पुढे यावं आणि आपण सगळ्यांनी सोबत मिळून या लोकशाहीचा जय जयकार करावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। आमची मागणी आहे की त्या सुद्धा या फोरमचा भाग असू शकतात, पण त्यांनी पाठिंबा जर आता दिला, आणि आता आमचा जो मुद्दा आहे ज्या मुद्द्यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, आम्ही या ठिकाणी दोन निषेधाचे मुद्दे इथे उपस्थित केले आहेत। जर ते या संविधान पाळणाऱ्या, संविधानाचा आदर करणाऱ्या, संविधानिक तत्वांचा आदर करत ते फॉलो करण्यासाठी काम करणाऱ्या जर विद्यार्थी संघटना असतील तर त्यांनी यात यावं, त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, आमचा त्यासाठी काही आक्षेप नसेल। या फोरमचा उद्देश संविधानाचा आदर राखणाऱ्या, लोकशाही लोकतंत्राचा आदर राखणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसोबत उभं राहून विद्यार्थ्यांशी संवाद करावा, चर्चा करावी आणि त्या माध्यमातून लोकशाहीचा हा जो गाडा आहे तो पुढे घेऊन जावा, यासाठी हा फोरमची स्थापना केलेली आहे। अगदीच शिक्षण क्षेत्रातले मुद्दे असोत, विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असोत, त्याच सोबत सामाजिक राजकीय संदर्भातले जे विषय समजून घेणं विद्यार्थ्यांना जरुरी वाटतं ते विषय असोत, बहुसांस्कृतिकतेला पाठिंबा देणारे आम्ही विद्यार्थी आहोत, तर त्या अनुषंगाने विद्यार्थी ते मुद्दे जे मुद्दे उपस्थित आम्ही करू, जे दिसतात समाजात की ह्या मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे ते मुद्दे आम्ही हाताळू, त्यात कन्हैयाकुमारचा जर मुद्दा असेल तर आम्ही त्याच्याशी चर्चेला अगदी तयार आहोत। मगाशी जसं आपल्याला म्हणाल त्याप्रमाणे की आम्ही त्यांच्याशी संपर्क केलेला आहे, आम्ही त्यांच्याबरोबर संवादी भूमिकेत आहोत, योग्य वेळी आम्ही सर्व खुलासा करणार आहोत आणि पुण्यामध्ये नक्की कार्यक्रम आम्ही करण्यासाठी पूर्ण ताकदीनं तो कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्नवादी आहोत आम्ही आणि आम्ही आशावादी आहोत की स्थानिक पोलीस प्रशासन असो आणि इतर जे लोक आहेत समाजातले की ज्यांना वाटतं की कन्हैया कुमार इथं आले पाहिजेत, त्यांचे विचार लोकांनी ऐकले पाहिजेत, ते सुद्धा आम्हाला पाठिंबा देतील अशी आम्हाला आता आशा आहे। पुणे विद्यापीठामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम व्हावा, अशा प्रकारची काही बोलणी किंवा तुमचं